नमस्ते सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूं आज के इस बेहतरीन एपिसोड में। बहुत ही शानदार जानदार जोरदार जबरदस्त तरीके से जो है पूरे भारत देश में जो है आज़ादी का अमृत महोत्सव जो है मनाया जा रहा है। उसी तरीके से जो है सोलापुर शहर के सबसे पहले ऑटोनोमस कॉलेज यानी संगमेश्वर कॉलेज में भी जो है बहुत ही बेहतरीन तरीके से पूरे तरीके से जो है यहाँ पर आज़ादी का अमृत महोत्सव जो है अलग अलग उपक्रमों के द्वारा जो है मनाया जा रहा है। आज के दिन जो है हमारे कॉलेज में जो है ज़बरदस्त तरीके से बीबीए डिपार्टमेंट के लिए जो है एक बेहतरीन प्रोग्राम आयोजित किया गया है जिसका नाम जो है तिरंगे की शान हमारी पहचान। तो बहुत ही बेहतरीन जो है आज का ये कार्यक्रम होने वाला है जहाँ पर जो है हमारे कॉलेज के एनसीसी प्रमुख मेजर साहब जो है आने वाले हैं जो हम सभी लोगों को तिरंगे के बारे में बताएंगे, तिरंगे के महत्व के बारे में बताएंगे, तिरंगे के सभी अदबों के बारे में बताएंगे। तो चलिए देखते हैं क्या क्या होता है। सभी यहाँ पर फर्स्ट ईयर सेकंड ईयर थर्ड ईयर के सभी बच्चे बीबीए के आ चुके हैं और थोड़ी देर में जो है कार्यक्रम शुरू होगा। बहुत ही शानदार तरीके से चीफ गेस्ट आए ले। इनका नाम क्या है यार? मेजर साहब है। मेजर सीएम हिराटोट। सही है यार, एनसीसी डिपार्टमेंट के हेड है शायद। बहुत सही है भाई, चलो देखेंगे बोलते क्या क्या बोलते बच्चे। और हमारे जय भाई का भी है कार्यक्रम। हेलो, गुड मॉर्निंग टू ऑल डिग्निटरीज, टीचर्स एंड माय डियर फ्रेंड। आई एम मिथिला रंगराज फ्रॉम बीबीए सेकंड ईयर टू वेलकम ऑल प्रेजेंटेड हियर फॉर द गेस्ट लेक्चर ऑन तिरंगे की शान हमारी पहचान। तिरंगे की शान हमारी पहचान। प्लीज गिव वार्म वेलकम टू मेजर चंद्रकांत हिल्टर्ट सर। आई रिक्वेस्ट आवर हेड ऑफ डिपार्टमेंट प्रोफेसर गुजुप्ता सर टू फेलिसिटेट आवर टुडेज गेस्ट। थैंक यू सर। नाउ I would like to call my friend Jay Vidate to introduce our today's guest. Good morning ladies and gentlemen, I am Jay Vidate from BBA second year. Feel privileged to extend my warm welcome to all present here. Major Chandrakant Hirtor, who firmly believed Tirange ki shaan hamari pehchaan. Sir joined NCC in 2001. He took official training from Officers Training Academy, Kamti. Then he served as a lieutenant, captain, and further based upon his abilities, he became a major. He also served as contingent commander of Maharashtra Directorate during Thal Sena Camp in 2017. He is such an amazing and dynamic master that his 300 students are serving in Indian Army as an officer. Wow. Talking about his awards, he achieved 7 years silver medal and also achieved an accommodation card from DGNCC Delhi. He has been serving as a mentor in our college from 1997. Wow. Once again, on behalf of BBA department, thank you sir for joining us today. We feel honored to have you with us. So to know more about Tirange ki shaan hamari pehchan, I request Major Chandrakant Hirtor sir to share code of conduct. Jai Hind. Jai Hind. Meri awaaz sunai de rahi aapko? Yes sir. Jai Hind. Jai Hind. That's the spirit. Department of BBA, BCA and respective the juries, and my dear students, आज मुझे यहाँ पर आपके सामने बोलने का मौका मिल रहा है as I am belonging to the part of army. मेरा जो रैंक है दैट्स डोनेटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ द इंडिया। लाइक यू आई वाज आल्सो स्टूडेंट व्हेन आई एम गोइंग टू सी द
army persons in uniform. I feel very proud, like you, since 30 years behind. आज को जो लेक्चर का विषय हमें बताया गया है, देखेंगे कि शायद हमारी पहचान, you and I, all are very ready. हमने या आपने आजादी का महोत्सव तो नहीं देखा, 25 ईयर सेलिब्रेशन शायद हमने देखा, मेरे तिजोरी के स्टाफ मेंबर ने देखा होगा, आप में से क्वाइट 50 साल तो आजादी का अमृत महोत्सव, अभी जो 75 ईयर्स का सेलिब्रेशन चल रहा है, लाइक यू एंड मी वी आर वेरी वेरी लकी ताकि इस 75वां जो साल का जो हम महोत्सव मना रहे हैं उसमें आप और हम एक हिस्सा बन गए. एंड रियली आई एम ऑलवेज अ पॉजिटिव थिंकर, दैट्स बाय ट्रेनिंग. Let me hope you are surely going to celebrate 100 years of this independence. Inshallah. I hope I shall be with you. Yes, sir. I shall be with you. Right now I am at 57. Let it be. मैं अभी उम्मीद रखता हूँ 25 साल अभी ताकि मैं भी आपके साथ जो इंडिपेंडेंस डे की 100 ईयर की सेलिब्रेशन है मैं करूँ. Because I'm be confident. At this age, मैं थोड़ा सा मेरे बारे में बता रहा हूँ. Don't be afraid. बाद में subject के लिए मैं आऊँ. Right now, as I told, I'm 57 year old. Next year, 2024 में, by rule, I'm going to retire from NCC and from this college. I'm really very proud of this institution. When I joined as a lecturer in physics, after 2 to 3 years, I got the chance before confirmation of my duty at this college. One of the sad accidental death of Captain Patak in 2000, one more vacancy created, management and the principal, Dr. J.P., they called me when I am going to interview for the NCC officers at the management office. Little bit like you, I was there. But now you are observing me. I have no moments. Straight to work. Asapani. Be frank. This is a part of training. Management given me a golden chance of becoming an officer. I went for 2001 Officer Training Academy Company, where all the officers of the all Hindustan and with certain countries foreign, they are going to have the training of observed what to do, what to not do. यहाँ से शुरुआत होती है, क्या करना है क्या नहीं करना है. There is one skill, dear students. Skill is like you must be perfect to say yes or to say no. It's quite easy for you to say yes, quite difficult for you to say no. But we try to familiar with to say no. Familiar with to say no. उसमें कुछ दिक्कतें आ जाएंगी, थोड़ा सा परेशानी थी, बट अब क्यों ना बोल रहे हैं इसके पीछे रियल रीजन होना चाहिए. सो दैट जो सामने वाला आपको जो काम बता रहा है, जो भी टास्क दे रहा है, ही विल थिंक व्हाई इज गोइंग टू से. अगर यस बोलेंगे वो भी कॉन्फिडेंट होगा, आप भी कॉन्फिडेंट होंगे. अगर गलती से मान लो आप
से जो टास्क दिया गया है वो टाइम में कंप्लीट नहीं हो गया तो इट्स अ क्वाइट डिस्प्यूट. सो आई रिक्वेस्ट ऑल ऑफ यू एंड वेलकम टू दिस इंस्टीट्यूशन कीप टू लर्न टू सेव नो. उसके बाद 3 महीने का ट्रेनिंग हो गया. 2007 में अगले कॉन्टिजेंट कमांडर महाराष्ट्र डायरेक्टर रिप्रेजेंट करने का मौका इसी संस्थे ने इसी कॉलेज ने हमें दिया. आई वेंट एंड बिकम अ चैंपियन डायरेक्टर. जो 33 एसडी बॉयज थे 7 जेडी बॉयज थे विद ऑल इवेंट्स वहाँ जो फायरिंग है टेंट पिचिंग है नैप लिविंग है अपार्ट फ्रॉम और एकेडेमिक सब्जेक्ट्स. मुझे कभी कभी लोग बोलते हैं लास्ट वीक लिटिल बिट एक्सीडेंट टू बाय मी थोड़ा सा गाड़ी से गिर गया. मेरे फ्रेंड्स मुझे बताते हैं तो क्या लगता है नहीं डाल देना हार्ट आई मेक्स धोखेला नहीं लग रहा मिस आंखों तो बोलते ना कि माता को दिखेला मार रहा धोखेला नहीं लग रहा था नहीं आर्मी वाले जो डोकर में गुड़िया टसते आर्मी वाले जो डोकर गुड़िया टसते ये गुड़गा म्हणजे आमचा जो नी असेल तो आमचा हेड आहे बघा तू आर्मी पीपल स्ट्रिक्टली दे फॉलोइंग देयर ऑर्डर्स. एक बार उनको ऑर्डर मिल गया दे आर गोइंग टू फाइंड देयर ओन वेज एंड सॉल्यूशंस एंड विद मिनिमम कैजुअलिटी दे आर ट्राइंग टू हैव रीच द गोल. इसलिए उनको बोला जाता है उनके पास दिमाग दिमाग तो बहुत होती है लेकिन उनका वर्क कल्चर आप में से शायद कम है. नहीं नहीं बोलूंगा शायद कम है हो सकता है इंप्रूवमेंट करते हैं श्योर दैट इट विल. इसके बाद कॉन्टिजेंट कमांडर था उसके बाद कैप्टन बन गया मेजर बन गया एंड ही ऑल स्टार्स व्हिच आई हैव ऑन माय शोल्डर्स दे आर इक्विवेलेंट रैंक्स बट नॉट इक्विवेलेंट दे आर इक्वल रैंक्स. जो आर्मी में लेफ्टिनेंट का ऑफिसर हो कैप्टन हो मेजर हो उसका जो भी रैंक मिलता है वो मुझे मिल गया. दिस इज सिंपली बाय द डिवोशन ऑफ द इंस्टीट्यूशन गिवन टुवर्ड्स मी. बात होती है 20-22 साल की एनसीसी की सर्विस के दौरान व्हेन आई वेंट थ्रू द आर्मी पर्सन. सिविलियन लोगों को काफी मुश्किलें होती हैं और काफी फ्रीडम भी मिलती है. मुश्किल इन द सेंस व्हेन यू आर गोइंग टू वांट अ राइफल और फायरिंग ऑफ राइफल यू मस्ट गो टू कॉन्टैक्ट द कलेक्टर एक्सेट्रा एक्सेट्रा. यू मस्ट हैव द परमिशन नंबर ऑफ बुलेट्स कितने हैं आपके पास उसका हिसाब कितना देना पड़ता है. समबडी ऑफ यू आर जॉइन द एनसीसी अगर आप किसी कोई होगा मेरा एक डिसमिशन का एक कैंडिडेट है महेश कुमार गायकवाड जो BA2 में पढ़ रहा है. ही वेस्टेड राउंड अबाउट 900 बुलेट्स इस दो in 3 months he selected for Maharashtra directed team especially in firing. उसका grouping आ रहा है 1.5 1.5 सेंटीमीटर मध्ये 5 गोळ्या मारतो तो संमेशचा जो विद्यार्थी तो तुमच्या सारखा आहे. पण ही attitude जसं तुम्हाला कोणाला एनसीसी घ्यायचं असेल तर प्रोव्हाइडेड यू मस्ट बी फर्स्ट इयर सेकंड इयर वाले ना नाही सेकंड थर्ड फर्स्ट इयर मध्ये असाल बीबीए बीसीए बीसीएस व्हॉट इफ इट मे बी आम्ही रविवारी एनरोलमेंट घेतला परत बुधवारी परीक्षा घेतली 44 जागा मला भरायच्या होत्या 450 विद्यार्थी आले होते 10 विद्यार्थ्यांपैकी एक. या 3 वर्षाचा ट्रेनिंगचा महत्व तुम्हाला सांगतो वन्स यू बिकेम एज अ सी सर्टिफिकेट होल्डर इन आयदर अल्फा ग्रेडिंग और रेवो म्हणजे ए किंवा बी ग्रेडिंग तुम्हाला सी सर्ट असेल. डिअर फ्रेंड्स OTA चेन्नई ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई IMA Dehradun Indian Military Academy Dehradun तिथं तुम्हाला विदाउट रिटन एग्जामिनेशन ऑफ UPSC और SSB डायरेक्टली यू आर एलिजिबल फॉर इंटरव्यू एंड नंबर ऑफ सीट्स आर आल्सो रिजर्व 10% ऑफ द टोटल इनटेक दे आर रिजर्व फॉर एनसीसी कोटा एनसीसी सी सर्टिफिकेट होल्डर्स. लक्षात म्हणजे का 3 वर्षाचं ट्रेनिंग तुम्हाला जो एनसीसी मध्ये मिळालं ते ट्रेनिंग त्यांनी कन्सिडर करतात त्या कल्चरवर तुम्हाला डायरेक्टली बी सर डायरेक्टली विदाउट रिटर्न एक्झामिनेशन. रिटर्नमध्येच मॅक्सिमम विद्यार्थी डिलीट होणार
मग त्यानंतर इंटरव्ह्यू, मग मेडिकल, फिजिकल सगळं होतं. तुम्हाला डायरेक्टली इंटरव्ह्यूला कॉल करतात. एक माझा विद्यार्थी होता 2003 ला, नाव लेफ्टनंट कर्नल दिल्ली मेजर लेफ्टनंट कर्नल योगेश राणा आहे, सोलापूरचाच आहे, त्याचे मित्र पण आहेत. तो एनसीसी आरडीसी मध्ये गेस्ट कॅडेट 2001, 2002, 2003 एनसीसी आऊटला ग्रॅज्युएट झाला, डायरेक्टली ट्रेनिंगला गेला 2005 ला, आय थिंक कोटी चेन्नई 3 officers तुम्ही पण होऊ शकता, प्रोव्हाइडेड देर आर नंबर ऑफ मेल्स. ये मीन्स टू मोटिवेट यू टू जॉईन इंडियन आर्मी. नाउडेज गर्ल्स आर सो कॉम्पिटेंट ऍट एनडीए. म्हणजे पहिला कसं होतं, मुलींना तिथं प्रवेश नव्हता. फर्स्ट बॅच इज गोइंग ऑन, 29 मुली जॉईन झाली नव्हती एनडीए. ट्रेनिंग स्टार्ट झालंय, 3 वर्षाचं ट्रेनिंग आहे. त्यानंतर 1.5 वर्ष आयदर आय एम डेहराडून किंवा कोटी चेन्नईला जातील, तिथं त्यांचं ऑल आर आफ्टर बिकमिंग ग्रॅज्युएट यू आर एलिजिबल फॉर बिकमिंग ऍज अ ऑफिसर, मे बी आर्मी, मे बी नेव्ही, मे बी एअरफोर्स, फॉर स्पेशल सायन्स लाईक बीसीएस दे आर मोस्ट सुटेबल फॉर जॉईन नेव्ही ऑर एअरफोर्स. फॉर अदर क्लास स्पेशली बीबीए ऑर बीए दे आर मोस्ट सुटेबल फॉर आर्मी. This is just the words which I told in front of you to just motivate and concentrate on me. My aim to deliver lecture is quite different. Now I am going to my subject. Ethics of flag. Good ethics. Mitrano, 1950 sali aapalyala prajasattak दिन सेलिब्रेट करायला मौका मिळाला. 26 जानेवारीला वी बिकम अ रिपब्लिक ऑफ इंडिया. मग त्यानंतर राष्ट्रपती, मग ती घटना संविधान इम्प्लिमेंट झाला. November 1949 जे संविधान दिलं गेलं त्याचे एक मेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, वी नो. तेव्हा त्या संविधानमध्ये त्याचा पहिला कोड आहे, कोड ऑफ कंडक्ट रिगार्डिंग द फ्लॅग, 1950 रूल सांगतात. त्यानंतर 20 वर्षांनी त्यात थोडस बदल केला, 1971 मध्ये उसने संशोधन किया, कुछ चेंजेस किया. एंड लेटेस्ट 2002 में एक बार उसने अमेंडमेंट हो गया. अभी जो रूल्स आप या हम फॉलो कर रहे हैं that's according to the 2002 on that now. These codes of flags just now they are just changed for this year only, and this is the golden chance for har ghar tiranga lagana hai. From 13 lagana hai, 13 14 15 ko nikalna hai, unless and until a special case, a special permission by the constitution of India ya president of India. Aap jante hain, nahi janta. Surya cha nantar apan janda utrvalas paiye surya nantar chad parat surya nantar black
उसमें कुछ आप गूगल पे जाओगे तो आपको सब कुछ मिल जाएगा, नियम मिल जाएंगे। नॉट गोइंग टू एक्सप्लेन रिगार्डिंग दैट वन, कैसा होना चाहिए क्या होना चाहिए, लेकिन जब से वो ब्लैक हुआ है, थ्री कलर्स यू नो ट्राई कलर्स बट लिटल बिट बी क्या नैरो वे ऑफ ऑब्जर्विंग द कलर्स पर एक लक्ष्य वो दो कलर चार कलर नीला कलर वो मी कलर कोड ऑफ कंडक्ट मध्ये येत नाही बट आपण म्हणतो काय कलर ओके जे काय पॅनल्स असतील इक्वल होऊचे तीन पॅनल्स आहेत तीन कलर अपर इन सफा केशरी कलर म्हणतो आपण डाउन मोड इज ग्रीन हिरवा आणि दोन्हीच्या मध्ये पांढरा पांढरा पहिला रूट स्टार्ट द साइज ऑफ प्लांट इज फिक्स्ड आणि झेंडा जर फडकवायचा असेल पहिली गोष्ट आहे जिथं फडकवणार आहात सिंगल स्टोरेज ऑफिस आहे त्याची हाईट फिक्स हाईट नुसार त्याचा लेंथ एंड विड्थ डायमेन्शन फिक्स समजा तुमचं 12 फुटाचा बिल्डिंग आहे 10 फुटाचा पोल आहे अच्छा देतो तो लावू शकतो लावायचे नियम यू नो अँड मी नो ते काय मी एक्सप्लेन केलं काय नाही केलं काय येस्टरडे ओनली आय कंडक्टेड अ लेक्चर तिथं त्या डिस्ट्रीब्युशन होता तो कसा लावायचा आपण सगळ्यांना तिसरी कलर सगळ्यात टॉपला पाहिजे ग्रीन कलर बॉटमला सेंटरला पांढरा असतो आता मी पांढऱ्याच्या बाबतीत बोलतो व्हाईट कलर त्याच्यावर एक असू चक्र आहे किती स्पोक्स आहेत एनीबडी प्लीज 24 24 येस 20 इट्स अ आयदर एम्ब्रॉयडर्ड या प्रिंटेड ऑन बोथ साइड्स ऑफ द व्हाईट म्हणजे कुठेही तुम्ही बघा अशोक चक्र तुमच्या समोर दिसणार दिस इज द रूल शुड बी बोथ साइड्स बोथ साइड्स एम्ब्रॉयडरी केला असेल अलीकडे असेल पलीकडे पण एम्ब्रॉयडरी विथ सेम डॅमेज सेम डॅमेज बरोबर याच्यावर हिंदुस्तान किंवा असलं काही पुस्तक काही लिहिलेलं नसावं फाटलेलं नसावं ते पडलेलं नसावं त्याच ओके पण जो अशोक चक्र आहे त्यात 24 आरे खात्री करा दोन्ही साईड आहे का नाही खात्री करा सत्रांतर वर आयला पाहिजे कंपल्सरी खाली ग्रीन अंतरात असायलाच पाहिजे हे झालं वेन यू आर गोइंग टू होस्ट अ फ्लॅट होती की उभा इन नॅशनल गेम्स इंडियन नॅशनल गेम्स एशियन नॅशनल गेम्स या ऑलिम्पिक्स वी आर ऑल्सो हॅव्हिंग सर्टन चान्सेस नॉट टू होल्ड द फ्लॅग पर्टिक्युलरली बट समटाइम्स फॉर यू असंही लावतो फॉर लिमिटिंग लावतो दॅट शुड बी अवेअर ऑन द राईट साइड ऑफ रूल टेन्स That should be on the always right side of it. And saffron should be the first color. म्हणजे तिकडने येतात तुम्हाला क्लोज असलेला कलर कुठला पाहिजे ग्रीन पाहिजे शेवटचा कलर कुठला पाहिजे केसरी कलर म्हणजे ध्वज लावा तर स्ट्रेट केला ओके सफर कम्स फर्स्ट लक्षात येतो यू आर कॅरिंग द फ्लॅग दोन फ्लॅश सिम्पली ओके When you are going to
celebrate like either 15th August, 26th January or any other festivals. They take me. आपल्या कॉलेजमध्ये फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंडा फडकवतो. ध्वजारोहण आणि ध्वज फडकवण हे दोन वेगळे सिस्टीम आहेत लक्षात. 15 ऑगस्टचं वेगळं प्रोसेस आहे, 26 जानेवारीचं 15 ऑगस्टला ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळाला बिफोर इट 14 ऑगस्ट पर्यंत आपण पारपत्रात होतो. आपले जे स्वातंत्र्य सैनिक होते स्पेशली बापूजी जे काही इतर लोक असतील त्याच्या अथक प्रयत्नानं आपल्याला स्वातंत्र्य मिळाला. बिफोर इट इंग्लंडचा ध्वज होता 14 तारखेपर्यंत त्याचा ध्वज होता. 15 तारखेला पण त्यांचा फडकवलेला होता पण 12 रात्री 12 वाजता त्यांचा ध्वज उतरला डाऊन ब्रिटिश हा आपण त्यांचा ध्वजारोहण हे तो खाली उतरवणं आणि हे वर चढवणं बरोबर. नेहमी आपण काय करतो की झेंडा आपण त्याला फोल्ड करून रूल्स ऑफ फोल्डिंग सांगतो फोल्ड करून आपण टॉप टॉप करतो मग आपले जे VIP असतील डिग्निटरीज असतील त्यांच्याकडनं तो रस्ती खेळतो बोलून झेंडा परफॉर्म घेतो. 15 ऑगस्टला ती प्रोसिजर नेहमी लक्षात ठेवा. झेंडा खाली बांधायचा डायरेक्ट वर द्यायचा दिस इज द रूल फॉर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. तुम्हाला माहित आहे पंतप्रधानच करू शकतो आणि ते पण लाल किल्ला पंतप्रधान ते 15 ऑगस्ट राष्ट्रपती राजपथ ऑन 26th. प्रश्न येतोय पॉलिटिकल हॉरिझन क्लिअर केला डायमेन्शन क्लिअर केला झेंडा बांधताना अजून एक काळजी त्या पोलला दिसतो ते वर हॅट बांधायचा नाही नॉट अलाउ बांधला असेल तर काढायचा त्यात फुलं टाकू शकतो कॅश परमनंट ओकेशनली तुम्ही काही फुलाच्या पाकळ्यावर टाकून पाहू शकता त्याची ते पण 26 जानेवारीला शक्य 15 ऑगस्टला ते टाकता येईल क्लिअर. आणि 15 ऑगस्ट जेंडा ऑलरेडी फडकवलेला असतो फक्त आपण 2000 26 जानेवारीला तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या टाकून पाहू शकता. देर आर सर्टन रूल्स आपल्याला माहित रिगार्डिंग प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट ऑफ इंडिया वाईस प्रेसिडेंट सुप्रीम कोर्ट जजेस हायकोर्ट जजेस ऑल कॅबिनेट मिनिस्टर्स मिनिस्टर्स ऑफ स्टेट्स ऑल गव्हर्नर्स लेफ्टनंट गव्हर्नर्स ऑर युनियन टेरिटरीज एटसेट्रा त्यांनी पण काही पर्टिक्युलर डिग्निटरीजला रात्री पण त्यांच्या रेसिडेन्सवर लावायचं परवानगी आहे पर्टिक्युलरली नॉट ऑलवेज not always occasionally they are permitted only for certain VIPs and dignitaries these rules are okay fine for that kind of thing no sadly but ata ha poka hai amendment kele gelela hai ya varsha putta je ya 3 divasani tumhi ratrabhar chanda lavu ata kahi bagto apan chande कधी कधी असाही मोका येतो की अर्ध्यावर झेंडा ठेवला जातो कधी कधी त्याचे सांगतो 5 मिनिटं काही VIP असतात त्यांच्या गाडीवर कारवर झेंडा झेंडा कुठे लावायचा ते पण काही डिग्निटरीज फॉरेनवरून आले असतात त्यांच्याकडे गाडी नसती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गोइंग टू चार्टर व्हेकल्स कार इंडियाची VIP म्हणून फॉरेन्स VIP म्हणे माझाही झेंडा पाहिजे इंडियाची कार आहे माझाही झेंडा पाहिजे दोन झेंडे त्या कारवर कुठं लावायचे दूर सांग लावायचे असेल तर विजय डावच्या बाबत VIPच्या बॅक दोन झेंडे आहे एक अमेरिकाचा आला एक इंडियाचा इंडियाचा असल्यामुळे कंपल्सरी इंडिया दोन्ही झेंडे लावायचे
dimension fixed. Class every dimension fixed. Every dimension is every asset. लावायचं आपण टेक्निक फिक्स रूल फिक्स जो जेंडर असेल क्रॉस मध्ये लावायचा आपला जो तिरंगा आहे शाह हमारी ने मेरी पहचान हर एक के उम्मीद में होना चाहिए इट्स नॉट हमारी इट्स मेरी मेरी पहचान पहचान दैट इज द आल्विस ऑन द बैक साइड राइट साइड ऑफ द बी दूसरा वाला देखा लेफ्ट साइड का मतलब तो दूसरा जो फॉरेनर असेल क्रिएट असेल त्याचा असा क्रॉस मध्ये लावा ठीक आहे दोन्ही जे ब्लॅकचे पोर्ट्स असतील मे बी उडन मे बी अदर डायमेंशन लेंथ विल ब्रेक दॅट इज अ कॉन्स्टंट असतात हे मी अमेरिका जाताना माझा झेंडा थोडा उंची ना पाहता सेम सेम इज अ सिस्टीम ॲप्लिकेबल वेन आवर बी आय पी विजिट्स टू अदर कंट्रीज सडन वेन दे आर ट्रॅव्हलिंग बाय ट्रेन वेन दे आर ट्रॅव्हलिंग बाय aeroplane up, they can have their flags, our flags, these are the flags. Aeroplane with the VIP data set, agenda so much after, when the VIPs like Prime Minister, President of India are going to enter in the cabin of that aeroplane, that should be on the right side of the entry. That's going to be the right side of the entry. Is it to Bhuguna? Master. It's going to be the right side. एरोप्लेनचा विमानाचा रेल्वे काही वेळा बरेचसे एक्सप्रेसेस बरेचसे इनोव्हेशन मेक इन इंडिया मधनं चालू आहे बरेचसे ट्रेन्स राऊंड अबाउट 200 किलोमीटर पर आवर स्पीडनं चालू आहेत बरोबर कधी कधी आता मोका येतोय VIPs या आपण ट्रॅव्हलिंग बाय द ट्रेन म्हणून त्या ट्रेनवर देखील तुम्ही झेंडा लावू शकता झेंडा लावायचा अधिकार आपण मग तो आपल्याला कारमध्ये माहिती आहे एरोप्लेनमध्ये माहिती आहे ट्रेनवर कुठं ओके सपोज द VIP स्टार्टिंग फ्रॉम मुंबई इज गोईंग टू दिल्ली ड्रायव्हरच्या साईडला ड्रायव्हरच्या साईडला दोन ड्रायव्हर असतो पूर्ण ड्रायव्हर असतो हो गाडी ज्या ठिकाणी लागली असेल त्यानंतर काय असेल जंक्शन साठी काही शेषेस असतील प्लॅटफॉर्म कदाचित तिकडे येईल इन मटेरियल स्टार्टिंग पॉइंट कुठनं ट्रेन स्टार्ट झाला दॅट इज अ मटेरियल तिथं जाताना त्या साईडला असायला पाहिजे आणि तिथं ज्या ठिकाणी डेस्टिनेशन पॉइंट रीच करणार आहात तिथं ती ट्रेन दॅट शुड बी स्टॉप दॅट शुड बी प्लेस इन अ प्रॉपर प्लॅटफॉर्म सो दॅट द फ्लॅग शुड बी ऑन द साईड ऑफ द प्लॅटफॉर्म काही चूक करायचंच नाही तर ड्रायव्हर इन्स्ट्रक्शन्स असतील आणि तिथला जो स्टेशन मास्टर असेल अलोकेशन जो असेल त्या ट्रेनचं त्याच प्लॅटफॉर्मला द्यायला पाहिजे ही काळजी तुम्ही मी ॲज अ सिटिझन ऑफ ऑफ इंडिया घ्यायलाच पाहिजे दिस इज अ रूल फॉर होस्टिंग फ्लोईंग द फ्लॅग ऑफ इंडिया ऑन ट्रेन कधी कधी असाही मोका येतो माहिती आहे आपले काही प्राईम मिनिस्टर्स लाईक लालबहादूर शास्त्री इंदिरा गांधी राजीव गांधी इंडिया प्राईम मिनिस्टर्स दे लॉस्ट देअर लाईफ 62 लालबहादूर शास्त्री एक्सपायर झाले ताशकंदमध्ये 84 पंतप्रधान इंदिरा गांधी वाजपेयी सिंग 1991 राजीव गांधी श्री पेरापूर सगळे जे प्राईम मिनिस्टर प्राईम मिनिस्टर होते त्यावेळी झेंडा काढायचा अध्यावर पडतात नियम जोपर्यंत त्यांचा फ्युनरल फंक्शन कम्प्लीट होत नाही तोपर्यंत तो अध्यावर असतो आता एवढे काही गेस्ट आपल्याकडे VIPs आहेत
पूर्ण देशात अध्यावर फडकवायचा का हा प्रश्न तुमच्या मनात येणं सहज येतो. मग त्याला रूट केला प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट अँड प्राईम मिनिस्टर ऑफ द इंडिया असं जर झालं नॉट एक्स रुटीन फेकलं तर त्याचा फ्युनरल फंक्शन होईपर्यंत पूर्ण देशात झेंडा अर्धावर उठवला. प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट अँड प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया त्यांच्यासाठी झेंडा अर्धावर अध्या लेवलला पूर्ण देशात पण ऑल ओव्हर इंडिया अध्यावर. आता त्याचे कॅबिनेट असतात, कॅबिनेट मिनिस्टर असतात, मिनिस्टर फॉर स्टेट्स इन द सेक्टरला असतात. त्यांचा जर बायडेन झाला द रूम टेक्स ओनली इन द कॅपिटल ऑफ इंडिया दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये फक्त अध्या दिल्लीमध्ये अजून एक सुप्रीम कोर्ट जजेस असिस्टंट सुप्रीम कोर्ट जजेस त्यांचे काय बेंचवरचे तीन ऑफिसर असतील त्यांचा डेथ झाला तर पूर्ण दिल्ली शहरात झेंडा अर्धावर फडकवला जातो. इन द स्टेट लाईक महाराष्ट्र ऑर एनी चीफ मिनिस्टर ऑर गव्हर्नर अँड ऑल इट्स कॅबिनेट लेफ्टनंट गव्हर्नर लाईक इन दिल्ली असं जर असेल त्या स्टेटमध्येच त्या स्टेटमध्येच झेंडा अर्ध्यावर उतरला. दीज आर रूल्स लाल नंबर ते प्रॉपर आपण वापरायचे. आता तुम्हाला जे माहिती आहे ते तुम्हाला मी तोच रिपीट केलं नाही. जनरली यू नो केशरी कलर वरच पाहिजे जेव्हा आपल्याला खाली पाहिजे तू जमिनीला लागू नये पाण्याला वर करत नाही. आज झेंडा म्हणून झाला आहे तुम्ही हार गरज तिरंगा करणारा लावणार आहे उद्यापासून मी पण त्यात तुला पाठ आहे तर तीन दिवसानंतर काय करायचं हाय पण पहिल्यांदा फक्त खाली बांधणाऱ्याकडनंच विणकाम केलेलंच झेंडा चालायचा. आता ह्या तीन दिवसाचा जो आझादी का अमृत महोत्सवसाठी हर गरज तिरंगा आपण राबवतोय सेलिब्रेट त्याच्यासाठी मशीन प्रिपेअर लिपा वापरून त्यावर तयार केलेला पॉली पॉलिमरच नायलॉन्स त्याला जो ऑथराइज केला पण दे शुड बी प्रॉपर डॅमेज. इवन प्लॅस्टिक फ्लॅट्स आर ऑल्सो अवेलेबल. ह्या तीन दिवसानंतर काय करायचं लाईक इन्स्टिट्यूशन ऑर इन्स्टिट्यूशन सँग्निशन पॉलिस माझ्याकडे एक आहे आणलंय दोन आहेत 1950 पासून जे आम्ही लावतोय कसं झाल्यावर बदलायचं असतं तुम्ही बघू शकता. त्याला फोर लिंक सिस्टीम पण आहे रूल देव पण तुम्हाला दाखवतो आणि ज्यावेळी एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं आहे त्याला पण सिस्टीम आहे ड्रिल आहे ते पण दाखव लक्षात येतो मला काय म्हणायचं. आता त्यांचा कार्यक्रम संपल्यावर म्हणजे 16 ऑगस्टला आम्ही आमचे झेंडा प्रिझर्व्ह करू तुम्ही काय करणार रस्त्यावर फेकणार नॉट ऑथराइज. खूप खूप स्ट्रिक्ट रूल्स आहेत. समजा चुकून पडला असेल तर ते उतर तुमच्या घरी तिजोरी असेल सेल्फी सेल्फ असतील काय असेल तिथं घेऊन ठेवा आणि त्याचा जर सांभाळ करायचा जर होत नसेल तर टोटली आयसोलेटेडली थर्डली एकटेपणा प्रायव्हेटली त्याला व्यवस्थित फोल्ड करून जिथं दुसऱ्याचा मोबाईलचा कॅमेरा येणार नाही त्या ठिकाणी जाऊन त्याला व्यवस्थित लक्षात पण त्याचा एखादाही तुकडा तिथे शिल्लक असता काम आहे त्याची काळजी समोर तुम्ही काम अंडरस्टूड आता ते वर्ड that emotion to say that word. But the system dhabi. 3 days, 4 days, privately, isolated, to dhala kunala hi samadna nahi. This is a rule. Or any other rules. So the, that system na tumhara karayit. Kaam preserve karna, upas, pratyek yushi, pratyek varshi, pratyek karna, kyo na,
तर तुम्ही बघताय की सेंट मिशेल सारख्या ठिकाणी इन्स्टिट्यूशनमध्ये लावत असो ऑल ऑफ यू बी हवे तुमच्या घरी देखील प्रत्येक वर्षी या नॅशनल फेस्टिवलला तुम्ही झेंडे लावू शकता. हे फक्त संस्थेतच लावायचं का शिक्षण संस्कृतमध्येच लावायचं का असं नाही आहे. तुम्ही लावू शकता बट टेक केअर इट शुड बी अकॉर्डिंगली कोड ऑफ फ्लॅग्स. कोड ऑफ फ्लॅग्स लक्षात येतोय हे 26 जानेवारीला मला फरकवायचं असं काय करून तुम्ही कोणी मला विचारू नका. तुम्हाला प्रत्येक दिवशी लावायचा अधिकार आहे बट टाइम सूर्यपासून ते प्रत्येक दिवशी लावू शकतो इन्क्लुडिंग हॉलिडे संडे रूल. पण ते पूर्व सरकारने ह्याच्यासाठी की आपल्याकडनं काही चूक झाली ती त्याच्यानंतर जो व्याप सुरू होतोय ते होऊ नये म्हणून आपण इन्स्टिट्यूशनला दोन दिवस रागात कविच्या घरी किंवा एखादा व्ही आय पी वगैरे जर आला इफ ही इज अ गव्हर्नर ऑर ही इज अ मिनिस्टर चीफ मिनिस्टर त्यावेळी तर आपण झेंडा फडकवायला इन रिस्पेक्ट. हे झाले ढोबळमानाने त्याचे रूल्स. इफ एनीबडी हॅव एनी काइंड ऑफ डाऊट किसी को कोई शक रहेगा रिगार्डिंग द फ्लॅग कोड मी सांगितलं 3 वेळा बदल झालाय. चौथ्यांदा 2022 मध्ये बदल होतो फॉर द ओनली एंटायर सेलिब्रेशन ऑफ आझादी का अमृत. 74 वर्षापासून चालू झालाय. तुम्ही कधी बघितला नसेल कदाचित वी सेलिब्रेट स्टार्टिंग फ्रॉम लास्ट 16th ऑगस्ट 2021 टू 15th ऑगस्ट 2022 वी आर सेलिब्रेट. जसे की फिट इंडिया मुवमेंट आहे आम्ही सेलिब्रेट केला पार्टी टोपली होती त्याच्यावर फिट इंडियासाठी आपल्याला तिकडे त्याला गांधी लावला आहे. पहिला राईट साईडला ग्रीन आला म्हणजे व्हाईट आला राईटला एक्स्ट्रीम राईटला तो नारायण केशवी असे अनेक उपक्रम देशाने साजरा करायचा ठरवला आणि साजरा करतो. तुम्ही पण त्यात सहभागी होता स्पॉन्टेनियस इट्स नॉट आर्टिफिशियल प्रोसेस. लक्षात येतं तुम्ही स्पॉन्टेनियस का तुमच्यात त्या स्वातंत्र्याच्या बाबतीत जागृती व्हायला पाहिजे बट तसा खवळून उठायला पाहिजे. मित्रांनो बरंच काही सांगण्यासारखं आहे पण जी काय आजादी आपल्याला मिळाली मिळवणारे जे काही स्वातंत्र्य सैनिक होते आता सारखे नाही आहे. त्यावेळेचे वेगळं आताची वेगळी सिच्युएशन आहे. आपण म्हणतो त्यावेळी ते चूक केली ओके म्हणजे चूक असेल पण दॅट सिच्युएशन दॅट्स अ काय दे आर ऑन देअर प्लॅटफॉर्म वी आर नॉट ऑन डिफरंट प्लॅटफॉर्म. एखाद्या माणसाशी तुम्ही बोलताना करताना तुमचं कन्क्लुजन मत लगेच काढू नका. माझ्या ऍटिट्यूडचा प्रश्न नाही सर तुमची चुकता सर इज ऑन करेक्ट ऑन हिज प्लॅन यू आर ऑल्सो करेक्ट ऑन हिज प्लॅन युअर प्लॅन फक्त दोघांची जी काही गोष्टी असेल वे ऑफ थिंकिंग दॅट शुड बी सिंक्रोनाइज्ड सो दॅट यू आर एबल टू मॅच द कन्फ्लिक्ट ओके. आता मी तुम्हाला डेमो दाखवतो फ्लॅटचा हे कसं फोल्ड करायचा आणि कसं कॅरी करायचं तुम्ही बघू शकता. सगळ्यांकडं स्टँडर्ड पोल नसतेच ध्वजारोहणासाठी तर त्यावेळेस कसं करायचं जेव्हा स्टँडर्ड पोल नसेल दोरी ओढण्यासारखं तर ध्वजारोहण करायचं. ओके पहिल्यांदा मी सांगितलं ज्या ठिकाणी तुम्हाला ध्वजारोहण करायचं जी काही घर असेल इन्स्टिट्यूशन असेल हॉस्पिटल असेल सरकारी कचेरी असेल त्याची हाईट बघा. त्या हाईट प्रमाणे त्या पोलची हाईट फिक्स असते डायमेन्शन फिक्स असते. पोल ऑफ द हाईट एकदा डायमेन्शन फिक्स झाला हाईट फिक्स केला तर साईज डायमेन्शन ऑफ द फ्लॅग तुम्ही मान लो मोठा फ्लॅग आणला आणि 10 फुटावर बांधला पोल आणि सर्विस खाली पडतो कारण ते हेवी बरोबर टीव्ही असतो त्याचं बघून त्या खाली पडतात अनएक्सपेक्टेड
तुमचा हेतु साफ आहे, क्लियर आहे, ऑनेस्ट आहे, झेंड्याबद्दल तुम्हाला खूप काही आत्मीयता आहे, बट बाय एनी मीन्स असं जर झालं दॅट इज अ गेम दॅट शुड बी अ ऑफेन्स. बरोबर. ते झेंडावंदन करण्या अगोदरच हे सगळं बघायचं, बघूनच मग झेंडावंदनाची तयारी. क्लिअर. अजून क्लिअर गर्ल्स? ओके, बेटे बेटे सावधान, सो रहे आप सभी? यस सर. सो रहे? सो रहे नहीं, श्योर है लगा मेरे को. श्योर है? ओके, जय हिंद एंड थैंक यू. माझं पण तेच होतं प्रश्न. माझ्याकडे शब्द परफेक्ट पोर्ट आहे, छोटेसे पोर्ट, साधारणतः 3 फुटाचा पोर्ट, तो बांबू असेल, स्टीलचा असेल, प्रोव्हाइडेड 3 दिवसात तो तुटणार नाही, मोडणार नाही, तोडणार नाही, तुटणार. त्या पोर्टला पोर्टमध्ये तुम्ही एका साईडनं त्यांना तुटू शकता, पुढच्या बाजूला खालच्या बाजूला बांधू शकता. आणि जे काय असेल त्याचा 2 फूट 2.5 फूट हाईट असेल त्या पोलचा, तो पोल तुम्ही तुमच्या घराच्या हाईट पोझिशन, हाईट पोझिशन, हायस्ट पोझिशन, तिथे एखादी हाईट पोझिशन नाही सर, काय करतो ती प्रोव्हिजन करायची. म्हणजे तर एखादा अजून एखादा पोल तो लाकडी असू दे, दुसऱ्या कुठला तर बांबूचा असू दे, स्टीलचा असू दे, लोखंडाचा असू दे, हेवी सांगायचा मुद्दा राहून गेला. एकदा झेंडा पडवला नॉट, यू शुड नॉट बी डाऊन इरिस्पेक्टिव्ह ऑफ वेदर. पाऊस येतो झेंडा उतरत नाही, खूप धूप आहे उतरायचं नाही, इरिस्पेक्टिव्ह ऑफ कंडिशन ऑफ द वेदर. 3 दिवसात पाऊस कितीही पडतो नेहमी चिंताच करायची, पण घरी मात्र तुम्ही पहिल्यांदा आज गेल्या गेल्या प्रोव्हिजन करा. करताना घरा शेजारी साधारणतः परिसर म्हणून एखादा मंदिर मशीद वगैरे असेल, त्या मंदिरावर मशिदीवर झेंडे असतील, तर आपल्या तिरंग्याची हाईट त्याच्यापेक्षा जास्त असेल. यस सर. हाईट ऑफ माय फ्लॅग शुड बी ॲट द टॉप. तिरंग्याचा हाईट सर्वात वर पाहिजे. बेटर वी रिक्वेस्ट टू दॅट टेम्पल ऑर एनी अदर रिलिजियस इन्स्टिट्यूशन टू डाऊन दॅट आम्ही आता कॉलेजमध्ये कुठं लावायचा हर गणपतीचा आम्ही रेडी कार दिली आहे. वरच्या बाजूला गुडघ्यावर पाणी थांबायचं, कुठं दिसते त्याच्या ते पाणी कसं जायचं पडतो काय नेवा. शेवटी सर्व आहे वाटत सर, आपला टास्क काय झेंडा लावायचा टास्क, पाणी म्हणून मागं फिरायचं, चिकन आहे म्हणून मागं फिरायचं, सर तिथंपर्यंत कसं की चढावर जायचा तो दॅट्स युअर ओन प्रॉब्लेम. त्या हाईटला लावायचा हे मेट असतं, तिथं काहीतरी तो होईल असा करा. पण 3 दिवसांपर्यंत तो इतका डॅमेज होता. म्हणून तो प्रभात मी येते आली म्हणत होतो, काल आम्ही तिथं देखील केला. आज इथला व्यक्ती सगळं समजावं तो स्वभाव आमच्या कॅरेट सोबत आम्ही आणि तो टास्क आहे. तू ह्या फ्रँक ॲट ओवर गंगा निवास सेक्रेटरी झाला होते, त्याच्या मला लावायचा होत्या. आज आम्ही देखील
ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लावायचं ते लेखीकडूनच परफेक्टली लावायचं, असं नाही की कुठलाच सर झेंडा वाटत नाही. बरोबर, येस सर, येस सर. Get motivated. Now I would like to call Sagar Vade for vote of thanks. Sagar bhai. Hello everyone. I am Sagar of BBA second year class, and I am really honored for presenting today's vote of thanks for this event. Tirangi ki shaan hamari pehchan. First of all, I would appreciate Major Chandrakant Rithod sir for being here and sharing their valuable experience with us. Thank you sir for that. And the code of conduct which is shared with us today, that's definitely everlasting information. We should always keep that in our mind and our hearts, and especially for this year it's quite essential. Now I'd like to thank the whole BBA department for planning such a wonderful event for us. And lastly, I would like to thank all the attendees present here for their active participation. Thank you. Thank you so much. बहुत ही बेहतरीन तरीके से कार्यक्रम समाप्त हुआ भाई. चलो.